बिरुलिंगेश्वर धनगर समाज संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोलापुरातील सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. प्रमुख उपस्थितांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते अशोक निंबर्गी, माजी नगरसेवक चेतन नरोटे, माजी नगरसेवक सुरेश पाटील, उदय पाटील, अर्जुन सलगर, विलास पाटील, अप्पा सलगर, सिद्राम तेगेळी, शरणप्पा डोळे, सायबण्णा मुडल, अशोक जेनुरे आदींची उपस्थिती होती. या प्रसंगी काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी बोलताना म्हणाले की राजमाता अहिल्यादेवी यांनी समाज सेवेची शिकवण दिली. मोठ्या उत्साहानं सालापदाप्रमाणे याही वर्षी साजरा केली जात आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समाजसेवेची जी शिकवण दिली, लोककल्याणकारी कामं आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने केली पाहिजे अशा प्रकारची शिकवण संपूर्ण देशाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेली होती. त्यांच्या शिकवणीप्रमाणे चालत या भागाचे ज्येष्ठ नेते माननीय नगरसेवक सुरेशण्णा पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून विविध समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून अहिल्यादेवींची जयंती मोठ्या थाटामाटानं उत्साहानं साजरा करत आहेत. या प्रसंगी त्यांनी याही वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. रक्तदानाचं महत्त्व आणि काळाची गरज ओळखून दरवर्षी ते ज्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करतात, याही वर्षी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये यश यावं. राजमाता अहिल्यादेवी यांची शिकवण त्यांनी जी स्वीकारलेली आहे ते शेवटच्या क्षणापर्यंत ते त्यांनी निभवावं अशा प्रकारच्या शुभेच्छा या प्रसंगी देतात. या प्रसंगी माजी नगरसेवक काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे बोलताना म्हणाले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर 1990 मध्यवर्षी स्थापना झाली, पण त्याच्या अगोदरपासून हे मंडळ जुनं आहे. घोंगडी वस्तीमध्ये आणि पलीकड अशा दोनच भागामध्ये अहिल्यादेवींची जयंती साजरी होत होती आणि आता बघता बघता सोलापूर शहरामध्ये 150 ते 200 मंडळ स्थापना झाल्यात. आजपासून अहिल्यादेवीचे वेगवेगळ्या भागामध्ये स्थापना होते. उद्या मध्यवर्षी जी आज मध्यवर्षी संध्याकाळी स्थापना आहे. 28, 29, 30 आणि 31 तारखेला लास्ट दिवस त्या ठिकाणी आम्ही सगळे वंदन करायला जातो आहे. महापालिकेच्या वतीने देखील अधिकृत आम्ही ठराव केला आणि महानगरपालिका शासनाच्या वतीने देखील अहिल्यादेवीची जयंती होते. 1990 ठराविक लोक शिवाजी महाराज विषय असे सुरेशांना ठराविक लोक आम्ही म्हणून करत होतो, पण आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवीचा उत्सव साजरा होतो. अहिल्यादेवीचा विचार प्रत्येक घरात पोहोचवण्याचं काम आमचे युवक बांधव करतात अशा महान अहिल्यादेवीला वंदन करतो. दरम्यान पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 122 रक्तदात्यांनी रक्तदान केले.